बातमी आहे आम आदमी पार्टीच्या स्वराज्य यात्रेची. आम आदमी पार्टीची स्वराज्य यात्रा 28 मे ते 6 जून पर्यंत 783 किलोमीटरची यात्रा करत आहे. महाराष्ट्राचे भक्तिस्थळ पंढरपूर ते शक्तिस्थळ किल्ले रायगड येथे यात्रेचा समारोप होणार असून दिनांक 3 व 4 जून रोजी ही यात्रा पिंपरी चिंचवड शहरातून जाणार आहे. आपचे राष्ट्रीय संघटन सचिव संदीप पाठक आणि महाराष्ट्र राज्य सहप्रभारी गोपाल इटालिया यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने आपचे पिंपरी चिंचवड प्रवक्ते राज चाकणे यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती दिली. पाहूयात. आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मी आम आदमी पार्टीचा पिंपरी चिंचवड शहर प्रवक्ता राज चाकणे सहर्ष स्वागत करतो. आज तुम्ही मोठ्या संख्येने या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आजची ही पत्रकार परिषद आम आदमी पार्टीच्या वतीने घेण्याचं प्रयोजन म्हणजे आम आदमी पार्टीची राज्यस्तरीय स्वराज्य यात्रा ही 28 मे ते 6 जून या दरम्यान आयोजित केलेली आहे आणि ती 28 मेला आपल्या विठुरायाचे पंढरी म्हणजे पंढरपूर येथून सुरू झालेली आहे आणि गावोगावी मजल दर मजल करत ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरणार आहे. तर त्या यात्रेच्या निमित्ताने आज ही पत्रकार परिषद आपण आयोजित करत आहोत. या यात्रेच्या निमित्ताने आम आदमी पार्टी महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांचे प्रश्न हे चर्चेले जाण्यासाठी ही यात्रा या यात्रेचं स्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यात्रेचा जो समारोप आहे तो 6 जूनला म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचे स्फूर्तिस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 स्वराज्य विषयक सोहळा या निमित्ताने 6 जूनला या यात्रेचा समारोप रायगड किल्ले रायगड येथे होणार आहे. तर ही यात्रा आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये दिनांक 3 जून रोजी दाखल होणार आहे आणि 3 जूनला आल्यानंतर या आपल्या पिंपरी चिंचवडच्या भागामध्ये विविध रॅल्या पदयात्रा त्याचप्रमाणे जनसभा यांचं आयोजन करून पिंपरी चिंचवडकरांच्या प्रश्नांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम आदमी पार्टीचा या निमित्ताने या स्वराज्य यात्रेच्या निमित्ताने असणार आहे. आणि या स्वराज्य यात्रेचे जे आयोजन आहे हे आयोजन आमचे आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संघटन सचिव संदीपजी पाठक आणि महाराष्ट्राचे सहप्रभारी गोपालभाई इटालिया जे आत्ताच नुकत्याच सुरत इलेक्शनच्या नंतर त्यांना प्रभारी सहप्रभारी हा हुद्दा या ठिकाणी मिळालेला आहे आणि त्यांच्या आयोजनामध्ये ही यात्रा आपण आयोजित करणार आहोत. या यात्रेचा उद्देश एकच आहे की महाराष्ट्रातील जनता या सत्ताधाऱ्यांना कंटाळली आणि त्या कंटाळलेल्या जनतेमध्ये एक चैतन्य निर्माण करून एक पर्याय म्हणून आम आदमी पार्टीचा चेहरा हा जनमानसामध्ये पसरवणं हा उद्देश या यात्रेचा या निमित्ताने असणार आहे. पिंपरी चिंचवडच्या अनुषंगाने बोलायचं झालं तर पिंपरी चिंचवडमधले जे स्थानिक मुद्दे आहेत जसे की पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये टक्केवारीचे राजकारण आणि प्रशासकीय सत्तेची जी काही आरेराई चालू आहे याच्यावरती आवाज उठवण्याचं काम या यात्रेच्या निमित्ताने आम आदमी पार्टी करणार आहे. त्यानंतर महापालिकेची जी सध्या मालमत्ता आहे त्याचप्रमाणे नाट्यगृह किंवा दवाखाने यासारख्या सेवा यांचं खाजगीकरण करण्याचा जो घाट या प्रशासनाने घातला आहे म्हणजे प्रशासनाने घातला आहे आणि प्रशासनाचा जो चालक आहे राज्य सरकार या राज्य सरकारचं पूर्ण या खाजगीकरणाकडे जे धोरण चाललेलं आहे या धोरणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि जनसामान्यांना जागृत करण्यासाठी आम्ही या यात्रेचं आयोजन करतोय. त्याचप्रमाणे शहरातील प्रमुख असे प्रश्न म्हणजे शहरातली पाणी टंचाई आणि टँकर माफिया स्मार्ट सिटीच्या नावाखाली जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणारे प्रशासकीय राज या ठिकाणी या शहरामध्ये होणारा विस्कळीत वीज पुरवठा शिक्षणाचं होत असलेलं बाजारीकरण शहरातील नद्या आणि नाले सफाईच्या नावाखाली चाललेला सावळा गोंधळ त्याचप्रमाणे पुणे लोणावळा रेल्वे मार्गाचे
चौपदरीकरणाची मागणी आणि पिंपरी चिंचवड आपण मेट्रोपोलिटन सिटी म्हणतो, स्मार्ट सिटी म्हणतो, त्या स्मार्ट सिटीचाच एक अविभाज्य भाग असलेल्या सोसायट्या आणि त्या सोसायट्यातील कचऱ्याचा प्रश्न हा या प्रशासकीय सेवेने आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अत्यंत गंभीर केलेला आहे. या प्रश्नावरील वाचा फोडण्यासाठी ही यात्रा या पिंपरी चिंचवडमध्ये जनजागृती निर्माण करेल. त्याचप्रमाणे पंतप्रधान आवास योजनेतील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांची व्यथा ही प्रशासनाच्या चौकटीवर आणण्याचं काम आम आदमी पार्टी या काळामध्ये करणार आहे. तर मी थोडक्यात या यात्रेचं रूपरेषा म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये आल्यानंतर ती कशा पद्धतीने पुढे जाणार आहे हे सांगतो. तर या यात्रेमध्ये स्वराज्य यात्रेमध्ये गोपालभाई इटालिया हे स्वतः त्याचप्रमाणे आमचे युवा कार्यकर्ते हे उपस्थित आहेत. जवळजवळ 300 कार्यकर्ते या यात्रेमध्ये आहेत आणि ते आज ही यात्रा कोल्हापूर मुक्कामी आहे. कोल्हापूरवरून ती सातारा आणि पुण्यामध्ये येणार आहे आणि त्यानंतर 3 जूनला ही यात्रा आपल्या औंध येथील चित्रे पेट्रोल पंपच्या तिथे पिंपरी चिंचवडमध्ये या यात्रेचं स्वागत होईल. त्यानंतर दुपारी 3:30 वाजता संत तुकाराम नगर येथे बहुयाची पदयात्रा या यात्रेच्या माध्यमातून काढली जाईल. त्यानंतर संध्याकाळी 4:45 वाजता जाधववाडी येथे ही जी यात्रा यात्रेबरोबर आलेल्या गाड्या आणि बाईक रॅली ही जाधववाडी चिखली परिसरातून काढण्यात येईल. त्यानंतर संध्याकाळी 6:30 वाजता आकुर्डी गाव विठ्ठल मंदिराच्या शेजारी त्या ठिकाणी जनसभा आम आदमी पार्टीच्या वतीने या स्वराज्य यात्रेमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. आणि नंतर 3 तारखेचा मुक्काम हा यात्रेचा पिंपरी चिंचवडमध्ये असणार आहे. त्यानंतर 4 जूनला सकाळी भक्ती शक्ती येथून रॅलीला सुरुवात करून म्हणजे भक्ती आणि शक्तीचं जे स्थान आहे ते आपल्या भक्ती शक्ती चौक ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाली त्या भेटीचं प्रतीक आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये भक्ती शक्तीच्या रूपाने आपण पाहतो. तर तिथून 4 जूनला सुरू होऊन रावी येथे पदयात्रा होईल आणि त्यानंतर ही यात्रा रायगडकडे मार्गस्थ होईल. एकंदरीत असा हा या यात्रेचा रूट आपल्या पिंपरी चिंचवडमधून असणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की यात्रा आम आदमी पार्टीची का चांगली. ओके, या ठिकाणी आपण पाहू शकतो की गेले 2 वर्ष 2.5 वर्ष कोरोनानंतर जे सरकार पाडायचं किंवा प्रत्येक जागी भाजपने जे काही काम केलेले सरकारी पाडणं, आमदार खरेदी करणं, आपण पाहू शकतो की केंद्रापासून राज्यापासून ते महानगरपालिकेपर्यंत सर्व जनता वैतरली. प्रस्तावित पक्ष नाही का तोडा मोडा आणि सत्ता गाजवा एवढे एकमेव कार्यक्रम चालू इकडं. तर हे जे काही सत्ताकारण चालू आहे हे लोक केंद्र नाहीये, लोकांचं यात भलं नाहीये आणि लोकांचा यातून भ्रमनिरा झालेला आहे. तर अशा या काळामध्ये एक चांगला पर्याय म्हणून आपण आम आदमी पार्टी इथं स्वराज्य यात्रा चालू करते. स्वराज्याचं आपण पाहू शकतो की स्वराज्य ही जी यात्रा आहे ती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने काम करते. रयतेच राज्य आणायचं म्हणजे जनतेचं जे जनता केंद्रित मुद्दे आहेत जसं की पाणी असेल, लाईट असेल, स्वस्त शिक्षण असेल, स्वस्त आरोग्य व्यवस्था असेल, या मूलभूत सुविधा लोकांना भेटणं गरजेचं आहे. त्यासाठी आम आदमी पार्टी जे काही स्वराज्य यात्रा आहे या मार्फत नाही का आपण जनजागृती करतोय, जागोजागी पदयात्रा काढतोय, जागोजागी आपण सभासद नोंदणी करतोय, जागोजागी आम्ही नवीन नवीन लोकांना जे काही पक्षाला समयोजन लोक आहेत त्यांना आम्ही जोडून घेतोय. या ठिकाणी आपण एक चांगला स्ट्रॉंग मेसेज देतो आणि पूर्ण महाराष्ट्र जनतेला इथं आपण पाहतो की बेरोजगारी म्हणा किंवा भ्रष्टाचार म्हणा अफाट पसरलेलं आहे. तर या ठिकाणी आम्ही पर्याय देतोय आम आदमी पार्टी म्हणून की लोकांनी आम आदमी पार्टीला स्वीकारलं तर याचा नक्की दिल्लीप्रमाणे आणि पंजाबप्रमाणे आम्ही महानगरपालिका असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल एक चांगलं सुशासन आणि भ्रष्टाचार होणार नाही एवढी खबरदारी घेऊन हे पूर्ण शासन राबवलं आहे. आपण पाहू शकतो की या ठिकाणी
आपले काही प्रश्न असतील तर आपण प्रश्नाकडे. राजकीय पार्टी म्हणून तुम्ही जर म्हणाल तर कुठल्याही राजकीय पार्टीला कार्यक्रम लागत असतो, आणि आम आदमी पार्टीची तुम्ही जर इलेक्शन पूर्वीची तयारी म्हणाल तर आताच आमच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्य समिती ही बरखास्त केलेली, आणि महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टीच्या संघटनेची पुनर्बांधणी चालू केली आहे. तर आमची ही संघटनात्मक बांधणीची एक ताकदीने आम्ही ती तयारी करतोय, त्याचप्रमाणे लोकांमध्ये जातोय, आणि लोकांना एक पर्याय म्हणून आम आदमी पार्टी महाराष्ट्रात यापुढे दिसणार आहे. हा, या यात्रेदरम्यान जो पदयात्रा आणि रॅलीचा हे आहे, त्या ठिकाणी आम्ही नागरिकांशी चर्चा करणार, म्हणजे आमच्या यात्रेमध्ये जे सहभागी झाले आमचे युवा कार्यकर्ते आहेत ते संवाद साधतायत वेगवेगळ्या पद्धतीने, माध्यमातून डेटा आम्ही हे करून, म्हणजे पुढे ज्या समस्यांवरती काम करायचं आहे, ज्या समस्या मुळात नागरिकांना कुठल्या समस्या हे करतात त्याच्यावरती नागरिकांनाही बोलणं करायचं आहे, आणि त्यांच्याकडून समजून घ्यायचा हा दुहेरी संवादाचा कार्यक्रम असणार आहे. असं नाही म्हणता येणार तुम्ही काँग्रेसला फॉलो करता का, कारण आम्ही जर राजकीय पार्टी असू तर आम्हाला कार्यकर्त्यांना कार्यक्रम देणं भाग आहे, आणि या दिवसाचं औचित्य म्हणजे आपण 350 जी स्वराज्य राज्याभिषेकाची जो मुहूर्त आपण आज साजरा करतोय, तर त्यानिमित्ताने आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांमध्ये जाणं, जनतेपर्यंत जाणं, याच्यासाठी हा कार्यक्रम गोपालभाई इंदालिया यांनी सर्व महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना दिलेला आहे. आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचतोय ना, या यात्रेचं स्वरूपच ते की आम्ही नागरिक पदयात्रा जाणार आहे, ही पदयात्रा कुठल्याही रस्त्यावरून नाही जाणार आहे, आम्ही लोकांच्या घरांमध्ये गल्ली बोळांमध्ये ही पदयात्रा, म्हणजे हे तुम्ही सोशल मीडियावरती किंवा बातम्यांमधूनही पाहू शकता, आमची 28 तारखेला यात्रा सुरू झालेली आहे. तर हा जो तुम्ही म्हणता की संवाद लोकांपर्यंत कसं पोहोचणार, आम्ही लोकांना व्यासपीठ उपलब्ध करून देतोय, लोकांपर्यंत जातोय, लोकांना बोलत करतोय. आम आदमी पार्टीचं म्हणजे पार्टीच्या स्थापनेपासून तुम्ही पाहत असाल की आम आदमी पार्टीचं संघटन पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहे. महाराष्ट्रात संघटन बांधणी होत असताना पिंपरी चिंचवड शहर हे प्रामुख्याने आम आदमी पार्टीच्या आग्रहाने राहिलेलं आहे, आणि आमची सक्रिय सदस्य संख्या पिंपरी चिंचवड मध्ये ही 1500 आहे. जे कार्यकर्ते वेगवेगळ्या कार्यक्रमांना यांना भेटलं हे करतात, आणि आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, याच्या माध्यमातून जे सदस्य म्हणजे जे आमचे मतदार असू शकतील ज्यांच्यापर्यंत पोहोचलोय, असा एक 8000 लोकांचा जो पिंपरी चिंचवडकरांचा डेटा आमच्याकडे आहे. सर्वच्या सर्व कार्यकर्ते या यात्रेमध्ये असणार आहे, म्हणजे तुम्हाला त्या पदयात्रा यात्रेदरम्यान आणि जनसभा या ठिकाणी तो फरक तुम्हाला तो जाणवून येईल. यात्रा ही तुम्ही प्रत्येक ठिकाण आणि प्रत्येक गाव कव्हर कराल असं असू शकत नाही. ही यात्रा म्हणजे महाराष्ट्रातून आम्ही यात्रा काढतो असं म्हणतो, महाराष्ट्राची यात्रा आहे, परंतु आजच्या या टप्प्यामध्ये आम्ही फक्त पश्चिम महाराष्ट्र कव्हर करतोय. पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातले आणखी जे काही भाग असतील त्यामध्ये जायचंय. मग आता आम्हाला जो नियोजनकर्त्यांनी जो वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्ये जेवढा यात्रेच्या मार्गातून जो जो भाग येईल त्या त्या भागामधून ही यात्रा जाणार आहे. चिंचवडमध्येच आहे ना, म्हणजे तुमचा प्रश्न नाही समजला. चिंचवड गाव जाणार आहे ना, चापेकर चौकात, म्हणजे हे हा तो रूट कसा दाखवता येत नाही, पूर्ण जर तुम्हाला मॅप वाईज येत असेल म्हणजे ते पोलीस परमिशन मध्ये आलेले आणि कशा पद्धतीने जाणार आहोत. चिंचवड गाव चापेकर चौक म्हणजे जे पिंपरी चिंचवडकरांचं एक आदराचं स्थान आहे चापेकर बंधू, तर ते त्यांना अभिवादन करण्यासाठी यात्रा त्या मार्गावरून जाणार आहे.
यात्रा देण्याचा उद्देश असा की छत्रपतीच्या स्वप्नातलं जे हरितेचं राज्य होतं, ज्याला छत्रपतीने स्वतः माझी जाऊनही स्वराज्याची उपमा देऊन ते केलं, ते पूर्ण कष्टकरी आणि कामगार जो सर्वसामान्य नागरिक आहे यांच्या कल्याणासाठी होतं, आणि तेच राज्य जर राहायचं असेल तर आम आदमी पार्टीची तुम्ही जर विचारणा पाहिली तर ती सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त असणार आहे, म्हणजे आम्ही आरोग्याच्या सुविधा देतो.